अष्टविनायक गणपतींपैकी एक गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक। या गणपतीचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या गावापासून 48 किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर महामार्गावर स्थित आहे। सिद्धिविनायकाच्या मंदिरातील मूर्ती ही स्वयंभू मूर्ती असून ती 3 फूट उंच आहे। ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड उजवी आहे। अष्टविनायक पैकी हा असा एकमेव गणपती आहे ज्याची सोंड उजवी आहे। ही स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे। या गणपतीच्या मांडीवर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत। गणपतीच्या दोन्ही बाजूला जय विजय यांच्या पितळेच्या मूर्ती स्थित आहेत। या मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग 5 किलोमीटर मोठा आहे, कारण ही मूर्ती डोंगराला जोडली गेली आहे। एका प्रदक्षिणेला जवळपास 1/2 तास इतका वेळ लागतो। या गणपतीच्या प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे। नंतरच्या काळात पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलाय। एका आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करीत होते तेव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले। विष्णूचा कामातून मधु आणि कैतब हे दैत्य निर्माण झाले। या दैत्यांनी देवी देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली, पण केवळ विष्णूच या दैत्यांचा नाश करू शकत होते। परंतु विष्णू देखील प्रयत्न करूनही या दैत्यांना मारू शकले नाहीत। तेव्हा त्यांनी युद्ध थांबवलं आणि गंधर्वाचं रूप धारण करून गायन सुरू केलं। भगवान शंकरांनी हे गायन ऐकलं आणि त्यांनी या संकटावर मात करण्यासाठी ओम गणेशाय नमः असा जप विष्णूंना करायला सांगितला। हा जप करण्यासाठी विष्णूंनी सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली। याच डोंगरावर विष्णूंनी 4 दरवाजे असलेलं मंदिर स्थापन करून गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली। गणपतीची अर्धन केल्यामुळं विष्णूला सिद्धी प्राप्त झाल्यानं त्यांनी मधु आणि कैतब ह्या दैत्यांचा संहार केला। कालांतरानं विष्णूंनी उभारलेलं हे मंदिर नष्ट पावलं। दुसऱ्या एका आख्यायिकानुसार एका गुराख्यानं तिथं गणपतीला पाहिलं आणि तो गणपतीचं पूजन करू लागला। यानंतर इथं पूजा अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला। अखेरीस पेशवांच्या राज्यात इथं पुन्हा मंदिर उभारलं। असंही सांगितलं जातं की छोट्याशा टेकडीवर असलेल्या या मंदिराचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला। तसंच 15 फूट उंचीचे आणि 10 फूट लांबीचे सध्याचे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलंय।